आता राजकीय वर्तुळातून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मंत्री धनंजय मुंडेंनी जरांगे पाटलांची भेट घेतल्याचं कळत आहे. मध्यरात्री अंतरवाली सराठीमध्ये जाऊन जरांगेंची त्यांनी भेट घेतली. तर मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाल्याची सुद्धा माहिती मिळते. साधारणतः 2:28 ते 3:30 म्हणजे 3:30 साधारणतः 1 तास यांच्यामध्ये चर्चा झाली आहे. नेमक्या कोणत्या विषयांवर त्यांच्यात चर्चा झाली ही माहिती आता मिळू शकली नाहीये. मात्र आता आगामी निवडणुकांसंदर्भात आणि यासोबतच शेतकऱ्यांसंदर्भात ही चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे यांच्याकडून. माधवजी, काय सांगाल, कोणत्या विषयावर नेमकी चर्चा झाल्याचं कळत आहे? मोहिनी, रात्री 2:30 ते 3:30 या 1 तासाच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यामध्ये चर्चा झाली, भेट झाली. त्या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा झाली या संदर्भातला तपशील अद्याप समोर आलेला नाही. पण एक गोष्ट आहे की आज परळीमध्ये मनोज जरांगे पाटील यांची घोंगडी बैठक आहे आणि या बैठकीला परळी, अंबाजोगाई, माजलगाव या परिसरातील मोठ्या संख्येनं मराठा बांधव येतील. त्यात अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आले असावेत असा एक प्राथमिक अंदाज आहे. पण सरपंच त्या ठिकाणी होते, त्यांच्याशी मी बोललो. त्यांचं असं म्हणणं आहे की तपशील नेमकं दोघांमध्ये काय होता हे माहित नाही, पण एकूण मराठा आरक्षण, मराठवाड्यातल्या मराठा समाजाला न्यायिक भूमिका घेण्याबद्दलच्या विषयांवर चर्चा झाली असावी असा एक अंदाज आहे. याचा तपशील 10 वाजता मनोज जरांगे पाटील हे स्वतः माध्यमांना देणार आहेत. विशेष म्हणजे ही जी बैठक आहे ती अत्यंत गुप्त ठेवण्यात आली आहे. धनंजय मुंडे हे ज्यावेळेस 2:28 तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.